माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त विधानाची. शेतीवरचा समाज फक्त 40% असून त्यामुळे या देशात ऐतखाऊंची संख्या वाढली आहे, त्यासाठी देशातील रेशन व्यवस्था बंद केली पाहिजे असं मत सदाभाऊ खोत यांनी मांडलं. देशातील 80 कोटी माणसं ऐतखाऊ असतील तर हा देश भिकाऱ्यांचा आहे अशी टीका त्यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये केली. यावरून पुन्हा एकदा नवीन वादाला सुरुवात होण्याचीही शक्यता आहे. सगळ्यांना वाटतं गहू तांदूळ फुकट मिळाला पाहिजे, तेल स्वस्त मिळालं पाहिजे, कांदा बटाटा टमाटा स्वस्त मिळाला पाहिजे. आणि या देशामध्ये मी जबाबदारीने बोलतोय की आईत खाऊंची संख्या वाढायला लागली, या देशातली रेशन व्यवस्था पहिल्यांदा बंद केली गेली पाहिजे. 80 कोटी माणसं जर बसून खात असतील तर हा देश कर्तृत्ववानांचा नाही तर हा देश भिकाऱ्यांचा आहे अशी प्रतिमा या देशाची निश्चितपणाने निर्माण होईल. सह्याद्रीची उंची म्हणजे